अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. गेल्या 3 दिवसापासून पंढरपूर व्यापारी महासंघाच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये येत्या 13 तारखेला होणाऱ्या लॉकडाऊनच्या संदर्भात त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडलं होतं. त्याच्यामध्ये पंढरपुरातील 24 व्यापारी संघटना सहभागी झाल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही शिवाजी चौकात आंदोलन केलं, प्रांत ऑफिसला आंदोलन केलं, प्रशासनानं आम्हाला प्रतिसाद दिला आणि उपजिल्हाधिकारी हे स्वतः पंढरपूर येथे चर्चेला आले. त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे काल बऱ्यापैकी त्यांनी प्रतिसाद पॉझिटिव्ह दिलेला आहे. मिलिंद शंभरकर साहेब यांच्याशी आज संध्याकाळी चर्चा होणार आहे आणि व्यापाऱ्यांना 100% आशा आहे की प्रशासन व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या अडचणींची जाणीव ठेवून 13 तारखेचा लॉकडाऊन थोडा शिथिल करेल आणि व्यापाऱ्यांची सोय पाहून वाऱ्यांमध्ये जे काही बंद होत आहेत, बाकीचे जे बंद होत आहेत, त्या आता जर गरज नसेल तर 13 तारखेचा लॉकडाऊन शिथिल होईल अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे, प्रशासनावर विश्वास आहे. आणि प्रशासनानं जे व्यापारी संघटनांना दिलेला प्रतिसाद आहे त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाचं, पंढरपूर तालुका प्रशासनाचं धन्यवाद मानतो. कोरोना महामारीच्या आणि महागाईच्या काळात सामान्य माणसाच्या खिशेला परवडणारे पंढरपूर नगर परिषदेच्या सहकार्याने चालविण्यात येणारे विठ्ठल रुक्मिणी डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर. तज्ज्ञ व लार्ज अनुभवी असलेले डॉक्टर पंकज गायकवाड, डॉक्टर अमित गुंडेवार व डॉक्टर दीपा गुंडेवार यांच्या मार्गदर्शनाने खालील विठ्ठल रुक्मिणी डेडिकेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये अत्याधुनिक उपचारांची सोय, नियमित व पुरेशा ऑक्सिजनची सोय, अनुभवी व काळजीवाहक स्टाफ, प्रत्येक रुग्णाकडे विशेष लक्ष, तसेच रुग्णांसाठी ॲम्ब्युलन्सचीही सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी, 100 बेडची सुसज्ज असे हॉस्पिटल, अतिदक्षता विभाग, तेही अगदी माफक दरात. चला तर मग जेव्हा वेळ येते कोरोना संबंधित उपचारांची तेव्हा विश्वास ठेवा विठ्ठल रुक्मिणी डेडिकेट हेल्थ सेंटर. आमचा पत्ता 65 एकर प्लॉट पंढरपूर सोलापूर रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 93 73 03 18. पंढरपूरात सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झालेली आहे. या अनुषंगाने आम्ही पुन्हा विठ्ठल रुक्मिणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर 65 एकरमध्ये सुरू करत आहोत.